आपल्या समोर येतोय, टाळ्यांनी स्वागत करूया केतन पटवर्धन. हाय केतन. हाय. तुला परत बघून असं बट विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि तुझं प्राथमिक फेरीतलंही गाणं मला खूप आवडलं होतं. थँक्यू. तर तसंच आणि त्याच्याहून काकणभर आणखीन सरस होऊ दे गाणं. कधी सांज वेळी मला आठवूनी, कधी सांज वेळी मला आठवूनी, तुझ्या भोवताली जराशी वळूनी, पाहशील का सुंदर. एक तर गाणंच इतकं अप्रतिम निवडलंस तू आणि खूप छान झालं, खरंच खूप छान. व्हेरी व्हेरी गुड केतन. मित्रा मस्त गायलास. थँक्यू. मजा आली. तुला अंतर्यापासून ना तो सूर गवसला असं आपण म्हणतो की मूड यायला लागला. गात असताना तू काय विचार करत होतास? पहिल्यापासून हे गाणं आहे आणि ह्या एवढ्या सुंदर म्युझिशियन्स बरोबर आपल्याला एक चान्स मिळाला आहे तर आपण छान गाऊया, पुढे होईल ते होईल असंच फक्त विचार डोक्यात होता. त्यामुळे जे काही आहे ते हे सगळे चांगले विचार आहेत. म्युझिशियन्सचा विचार केलास, आम्ही दोघ जण समोर बसलोय, आम्ही इतर परीक्षकांचा विचार केलास, हे खूप छान. त्या सगळ्याच्या आधी जर का ती जी आहे जिच्यासाठी तू गाणं गायलंच नाही तिचा जर का विचार केला असतास ना तर ते जरा अजून खुललं असतं. पण तू कितीही तिला लांब जरी ढकललंस तरी सुद्धा ती अंतऱ्यामध्ये आली कुठन तरी हळूच मागच्या बाजूनी. कुठे राहते ती? एकदा कोणी कळलं की पत्ता आपोआप कळेलच. म्हणजे अच्छा अच्छा ठीक आहे, विचारूया पुढच्या आपण आठवड्यापर्यंत. बच्चनजी तुम्ही अंतऱ्यापासून उंची गाठलीत या गाण्यात. छान गोल आवाज आहे, आशयघन आवाज आहे, त्यामुळे एक्सप्रेशनही खूप छान आलं. फक्त एकच की मध्ये मध्ये सुराला थोडंसं इथे तिथे आणि शेवटी सोडताना सुद्धा गाण्यात तितकंच लक्ष दिलं पाहिजे. असंच छान कुणासाठी ना कुणासाठी गा आणि असंच आम्हाला आनंद दे. आता पद्मजाताई असं चुकून म्हणाला कोणा ना कोणासाठी गा, पण मला असं वाटतं एका व्यक्तीसाठी गात राहिलास तर जास्त बरं. बघ म्हणजे मी सुरुवातीला जे सांगितलं की लढायला पाहिजे, इमोशनली असं पोकळ माणूस दिसला की मजा येत नाही. एफर्ट तुझ्याकडनं जीव तोडून तू केलास आणि याच्याकरता खूप खूप मनापासून अभिनंदन. व्हेरी गुड सकेतन. Wish you all the best. Thank you. And I hope to see you here again. Yes, thank you. Thank you. Sarigamapa. Aiga. Sarigamapa.